मंडळी अशा तऱ्हेने गोवा मध्ये मुसळधार पाऊस चालू झालेला आहे। पाऊस पडणार होता कारण की दिवसभर एवढा ऊन होता आणि गर्मी होती ना, एकदम बेकार। नमस्कार मंडळी, मी संदीप गावडे, तुमचं सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर हे बघा, सकाळी उठलेलो होतो आम्ही आणि आता बाईक कलेक्ट करतोय, स्कूटी कलेक्ट करतोय। तिथे 400 रेंट आहे, दुसरीकडे आम्ही विचारले होते तिथे 500 रुपये होते आणि आता घेतल्यानंतर त्यांचं असं आहे की ते 9 ते 10 वाजेपर्यंत इथे असतात, तर लास्टपर्यंत आपण तिथे घेऊन यायचं आहे। आणि इथे मेन आहे की लायसन्स कंपल्सरी आहे, आपण फिजिकली नसला तरी पण फोटो दाखवू शकतो आपण, कारण की इथल्या जे RTO आहेत त्यांना फक्त लायसन्स नंबर पाहिजे असतो। तर आमच्याकडे एकाकडे होता फिजिकली आणि आमच्याकडे होतं फोटो होते, तर ते बोलले की चालेल, काय प्रॉब्लेम नाही आहे। आता आम्ही 2 ॲक्टिवा घेतो आहे आणि आम्ही ओल्ड गोवाला जाणार आहोत। तर त्याच्या रेडी का कुठली गाडी घेतो, ॲक्टिवा ना? ठीक आहे, चला फिर। आम्ही आगोडाला जाणार होतो पण ह्या मॅम बोलल्या बाईक तुम्हाला की आगोडा तुम्हाला उलटं पडेल, परत इकडे यायला लागेल, त्यापेक्षा आम्ही परारा कोकोनट ट्रीच्या इकडे जाणार होतो। आम्ही इथे बाईक घ्यायच्या आधी त्यांची कंडिशन असते की बाईक तुम्ही पूर्ण व्हिडिओ काढून घ्या, कारण की कुठे डॅमेज असेल काय असेल तर ते रिस्पॉन्सिबल नाही राहणार, आणि काय डॅमेज झालेलं असेल तर आपल्याला पे करावं लागतं। त्यामुळं आपण पण सेफर साईड आपण व्हिडिओ काढून ठेवायची, काय डॅमेज असेल तर त्यांना दाखवून ठेवायचं। तर मित्रांनो, आम्ही आता पोहोचलेलो कोकोनट ट्री। काय रे परारा कोकोनट ट्री, सीन एकदम खतरनाक वाटतंय। हा बघा, एका जास्त ऍक्च्युली कपल लोकांसाठी आहे पण ठीक आहे, आम्ही पण कपल कपल आलो। काय रे रोया, बाईक बघ कसल्या आहेत। आहे झाड कुणी लावलेलं असेल रे, आपण झाला असेल रे या रोड, पण सीन भारी वाटतंय। आम्ही काय आज कॅमेरामॅन आणलेलं आहे, आम्ही आज कॅमेरामॅन आणलेलं आहे। मग तर मित्रांनो, हा सीन एकदम भारी वाटतो कारण हे बघा, दोन्ही साईडला नारळाची झाडं आहेत आणि एकदम रोड पण स्ट्रेट आहे ना, त्याच्यामुळे फोटो वगैरे काढायला एकदम भारी वाटतात। आणि वातावरण पण एकदम मस्त आहे एकदम, कारण की साईडला काय रश वगैरे नाही आहे, सगळा एकदम सिनरी आहे, हिरवळ आहे, त्याच्यामुळं मस्त वातावरण वाटतंय। पण इथे या एरियामध्ये पार्किंग नो पार्किंग झोन आहे, त्याच्यामुळं कारण की समोर आहे ना, समोर त्यांनी पार्किंग पे अँड पार्किंग लावलेलं आहे, त्याच्यामुळे इथे पार्किंग लावून देत नाहीत। आम्ही पण लावलेलं तर गाड्या काढायला लावल्या त्यांनी। अरे जास्त इथं कपल आहेत फोटो काढायला, आपलं काय काम नाही इथं। तर मंडळी, आता आम्ही पोहोचलो पणजीमध्ये, या साईडला क्रूज वगैरे असतात, या साईडला बघू आता काय काय सिनरी आहे।
साइड आहे तुम्हाला शोधू आम्ही. मंदिरचा एरिया म्हणजे एकदम सिटी एरिया आहे आणि आम्ही जो बागाबी वगैरे आहे कलंगूट आहे. तर सो गाईज कोकोनट ट्री बघून झाले आणि नंतर आम्ही आलेलो आता चर्चला आलेलो आहोत. तिकडून हा चर्च आहे अराउंड 24 किलोमीटर. तर चर्चच्या इकडे बघू आता तिथे जिथे हॉटेलला आम्ही थांबलेलो नाश्ता करायला ते बोललेले की आतमध्ये एंट्री नाही का त्यांचा फेस्टिवल चालू आहे म्हणून. पण बघूया आता पब्लिक तर भरपूर आहे. सूर्या काय इकडं चर्च प्रे. हां हां इथं प्रे करतात ना. लग्न वगैरे लावतो इथं नाही. चर्च म्हणजे प्रे पण इथंच करत असतो. ठेवलेला कुठे आहे तो? कुठे माहिती तो पलीकडे समोर आहे ना समोर. हा हे पण हे असा बनवलं आहे पण ते आहे कुठं आता ते तर दिसलंच नाही मला आज. बघा आतमध्ये कुठे निघाला काय माहिती. तू बघू त्या साईडला पण निघत असेल का त्या साईडला आहे बघ तिकडे. तर मंडळी हा मेन चर्च होता. काय रे बॉम्ब जेसिलिका म्युझियम पण आहे. तर तो काहीतरी आता फेस्टिवल चालू होणार आहे म्हणून पोलिसांचा काहीतरी सर्वे आहे. तर तिथं का आम्हाला एंट्री भेटलेली नाही पण आम्ही म्युझियममध्ये आणि म्युझियमच्या साईडला दुसरा एक चर्च आहे त्या चर्चमध्ये गेलेलो. आता आपण कुठे जायचंय सुरेश? आता इथं डोना पावला. डोना पावला हॉटेल आहे 17 किलोमीटर 16 किलोमीटर आहे. डायरेक्ट डोना पावला जायचं ना. हा 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 म्हणजे कसं येतं आहे संध्याकाळ झाली तरी आपल्याला ऊन ना लागणार त्यामुळे आम्ही तिकडे डोना पावला आम्ही जरा ड्रेस वगैरे सगळे आम्ही चेंज करणार आहोत जरा न्यू लुक येताना. कॅमेरा आणले भाई नी पाठी का भाई तर ना दे का. पण कॅमेरापेक्षा तर तुम्हाला मी सांगू शकतो आयफोन ज्याच्याकडे असेल ना बेस्ट फोटोसाठी.
तर मंडळी चर्चच्या साईडला मस्त मोठा मार्केट आहे. मार्केट आम्ही एक्सप्लोर करायला आलोत. 350 ला आहे. काय कितीला ही अच्छा गावा ज्या बारच्या वारके गाड्या 350 रुपयाला आहेत. आता सात गावची जत्रा आली आपली सूर्या स्वस्तात मस्त आपण घेऊ. तर मंडळी आता आम्ही आलो डोना पावलाला. सचा तसा डोना पावला लोक त्यांनी जरा तसा जीव दिलेला सचा पण ते आता विचार आहे ना ना पण कशाला पावता येतो सचा बुडूच शकत नाही. इथं पहिले काय एंट्री फी नव्हती पण आता 50 रुपीज एंट्री फी आहे. वर बोलतात ते कॅमेरा पण अलाउड नाही. वेळ आहे म्हणून इथले शॉप काय काय बंद गेलेले आहेत. अच्छा सिंगम दर्गा इथं खांब बिम काय उपट ना मस्त विकी हा उपट उपट हे रोज उपट सिंगम वेलकम टू गोवा सिंगम. अच्छा सिंगम सिंगम कर ना आता माझी सटकली. इथं बसायला जागा आहे. आता ओटी झाले रे म्हणून सगळं पाणी खाली. सजा कडक उन्हामध्ये आराम करते. तर मंडळी आता आम्ही पोचलोच मीरामार बीचला. इथे एक दोन जण आहेत तर ते बोटिंगसाठी विचारतात. त्यांना विचारूया आपण बाबा काय चार्ज आहे म्हणजे आम्हाला करायचं आहे बघूया. बोट जाएगा ना क्योंकि आप 40-50 लोग 110% डॉल्फिन दिखाएंगे. ओके आप डाउट है कस्टमर से पूछ के जाने का सही है डॉल्फिन दिखता है बोला तो जाओ नहीं तो मत जाओ. हमारी बोट आने के बाद कस्टमर आएंगे तो ये सब ये अगोड़ा फोर्ट है. ये सेंट्रल जेल है पुर्तगाल का. ये 80 करोड़ डेमेंस पैलेस है. ये राजभवन है. ये रेस मंगज फोर्ट है. ये पूरा आपको बोट में दिखाएंगे. गाइड रहते अरे बोट रे क्या बोट रे बस आ जा इधर देख भैया एक निकालो साला. तर गाइस इथं आलेला आहे गोल्ड मॅन. सो गाइस आम्ही बघितलेलं आहे की आता बोटमध्ये जाऊन आहे ना 350 रुपीज त्यांचा चार्ज आहे आणि काहीतरी 6 की 7 साईट सीन आहेत त्याच्यामुळे ते डॉल्फिन पण दाखवणार आहेत. तर आता आम्ही जाणार आहोत बोटमध्ये. तर गाइस आपण मीरामार बीचला आलेलो आहोत. डोनापावलावरून एकदम जवळच येतो. कुठला डोनापावला इकडंच कुठेतरी येणार तो बघ माझ्या मागे दिसतंय डोंगर तो डोनापावलाच आहे. डोनापावलावरून जास्त नाही 4-5 किलोमीटर असेल फक्त मीरामार जवळच होता एकदम. इथून आम्ही मीरामार बीचला आलेलो आहोत आणि इथे बोट राईड करणार आम्ही. इथं जास्त आंघोळी करायला जास्त लोक नाही आहेत कारण की इकडे फक्त लोक येतात बोट राईड करायला. अच्छा करायचे ना बोट राईड. रेडी फॉर बोट राईड. बोट राईड ऐकच्या बघ वारा बघ इथं आंघोळीला आलावडच नाही होतं जास्त. इथला समुद्र हे लोकल लोक म्हणतात की इथे जास्त आंघोळी पण करत नाही आणि गव्हर्नमेंट पण इथे अलाव नाही करत आहे जास्त. म्हणजे जे काय आपला बीचवर जे आहेत हॉटेल्स वगैरे आहेत किंवा शॉप वगैरे ते लावायला अलाव नाही करत कारण की पणजीचे जे फेस्टिवल असतात कुठलेही गणपती असो काही असो तर ते याच बीचवर सगळे होतात. या बीचवर हे बघा बॅनर लावलेला आहे डेंजर खतरा स्विमिंग इज प्रोहिबिटेड तैरना मना है. हा गोवन भाषा बघ हंगा
पोवम पाचेर बंदी असा। तो गाइस बोट आलेली आहे पण जरा ते पाण्यामध्ये त्याच्यामुळे आम्हाला हे बघा बोट काढून जायला लागते। अच्छा भाई आम्ही चाललो बोटिंगला 4 ते 5 पॉइंट बघायला। डॉल्फिन बघायला भेटते का ते मेन भाई ते बाकी आगोडा फोटो वगैरे का आपण तिकडून पण बघणार होता मी। सो गाइस बोट निघालेली आहे आणि आम्ही हे भारी वाटतं की फुल मजा आहे भाई हे धमाल आहे पण जो तिथे तिथला बघ हा हा जो बघ अरे ओ साइड लगे जाऊ ना धमाल आहे पण मान जाएगा।
ते बोट राइडला गेलेलो पण आम्हाला जायचंला एक दीड तास तुम्हाला एन्जॉय करू. तिथं डॉल्फिन दाखवले 5 मिनटं आणि सांगितलेले 4-5 साईट सीन आहेत. तर सगळे साईट सीन बोललेले ते एकाच ठिकाणी सगळे अगोडा पोर्ट, अजून कुठला जेल होता, अजून कुठला मूवीमधला कुठला तरी बंगला होता, ते सगळा एकाच ठिकाणी होता. गपच्या गप एकाच रूटमध्ये नेलं आणि तसेच्या तसे मागे आणलं आम्हाला. हा पण मेन म्हणजे डॉल्फिन बघायला भेटला, पक्षी भेटला. हा आणि ठीक आहे पण समुद्रात आपला बोट राईड करायला एक्सपिरियन्स वाटला मस्त वेगळी. आणि पक्षी बघायला भेटले, डॉल्फिन बघायला भेटले आणि बोटमध्ये कावळा मासा दिसलेला मला. आणि साऊंड सिस्टीम पण असते त्याच्यामुळे थोडाफार कोणाला नाचत असेल तर डान्स करू शकतो, पण आम्ही कोणी केला ना बाबा, आमचा सूरजनी केला थोडा थोडाफार. बाकी सगळे काय आपल्या बोटमध्ये जास्त कपल आणि फॅमिली होती त्याच्यामुळे कोणी काय एन्जॉयमेंट केली नाही जास्त, तरी पण ठीक आहे आम्ही एन्जॉय केला. आता आम्ही निघतो दुसऱ्या डेस्टिनेशनला. चलो तर मंडळी आता आम्ही आलोत फॉन्टेनसच्या एरियामध्ये. तर इथे रंगबेरंगी घरं आहेत ना, अशी कलर केलेली आहेत, तर फोटो काढायला एक नंबर आहे. मिरामार बीचपासून थोड्याशाच अंतरावर आहे या, भरपूर पब्लिक आता येते इकडे आणि एरिया खूप शांत आहे. फोटो काढायला काही टेन्शन नाही वाटत, फक्त फोटोज आणि व्हिडिओसाठी फक्त आया. कारण की हे बघा, तुम्ही बघू शकता घरं, फक्त घरं आहेत. काय काही कॉटेजेस आहेत तर काय काही हॉटेल्स आहेत, तर ते फक्त कलर केलेले आहेत. तर फोटोज काढायला मस्त वाटतं. काय सूर्या, सूरजनी काय भरपूर फोटो काढलेत बाबा. तर मंडळी मी पण तर काढलेच, सच्चा भाईला कंटाळा आलेला, तो का फोटो काढायला आला नव्हता, तो बाईकच्या इथे उभा होता. आता आम्ही आलेलो आणि आम्ही आता निघणार आमच्या रूमवर. सच्चा भाई फुल कंटाळलेला होता, हे फोटो काढून आले आताशी, खूप वेळ झाला आहे ना. A few moments later. तर मंडळी अशा तऱ्हेने गोव्यामध्ये मुसळधार पाऊस चालू झालेला आहे. पाऊस पडणारच होता कारण की दिवसभर एवढा ऊन होता आणि गर्मी होती ना, एकदम बेकार. नको नको नको, त्याच्यानी इमर्जन्सी छत्री पंचो आहे, पंचो सचा तयार केला नवीन एक कांडे बोलले ना, दिवसभर पाऊस येईल बोलले येणार नाही. आता खूप जोरदार पाऊस आलेला आहे आणि खूप जोरात पाऊस पडत आहे इकडे.
गार पण तेवढाच वाटतोय आणि विजा पण तेवढाच चमकतो दे बघा. बेकारच पाऊस आहे भाई.